जिजामाता विद्यालयातील यत्ता दहावीचे विद्यार्थी मी सांगळे सर आपण यापूर्वी जो इतिहास राज्यशास्त्र हा जो विषय आपण शिकलो त्यामध्ये आपण इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा हा पहिला घटक अभ्यासला त्यानंतर दुसरा घटक आहे इतिहास लेखन भारतीय परंपरा हाय मी आपल्याला व्हिडिओ तयार करून आपल्यापर्यंत पोहोचवला तिसरा जो घटक आहे उपयोजित इतिहास याचा देखील व्हिडिओ तयार करून मी आपल्यापर्यंत पोहोचवला तीन घटकाचे व्हिडिओ तयार करून मी आपल्यापर्यंत पोहोचवले वारंवार आपण त्या व्हिडिओच्या साह्याने आपण पुन्हा पुन्हा तो व्हिडिओ बघून आपल्याला अभ्यास वारंवार करण्यास त्या व्हिडिओची नक्कीच मदत त्या ठिकाणी होईल चौथा घटक जो आहे भारतीय कलांचा इतिहास तो आपण घेणार नाहीत त्यानंतर पाचवा जो घटक आहे आपला इतिहासमधला प्रसार माध्यमे आणि इतिहास या पाचव्या घटकाची आपण या ठिकाणी ओळख या ठिकाणी आपण करून घेत आहोत प्रसारमाध्यमे आणि इतिहास अर्थात प्रसारमाध्यमे तुमच्या लक्षात आली असेल आज जगात जी काही घड घडामोडी होत आहेत त्या तुमच्या आमच्यापर्यंत काही क्षणामध्ये पोचत आहेत तर कशामुळे प्रसारमाध्यमामुळे मग प्रसारमाध्यमं अनेक प्रकारचे आहे टी व्ही आहे टेलिव्हिजन दूरदर्शन त्याच्या साहाय्याने होतात अनेक वेगवेगळ्या प्रकारची वृत्तपत्रं आहे त्या वृत्तपत्राच्या साहाय्याने आपल्यापर्यंत सगळ्या गोष्टी जगातल्या घडामोडी समजतात इंटरनेट आहे इंटरनेटच्या साहाय्याने या ठिकाणी आपल्याला जगामधल्या सगळ्या घोड घडामोडींची माहिती काही क्षणामध्ये आपल्यापर्यंत पोहोचते मोबाईल आहे मोबाईलच्याद्वारे या ठिकाणी आपल्याला जगातल्या घडामोडींची माहिती या ठिकाणी समजते म्हणजे प्रसारमाध्यमाची अनेक साधनं आहे आणि अनेक त्या साधनांच्या साह्याने जगामधल्या कोणत्याही ठिकाणी कोणत्याही प्रकारची घटना घडली तर ती काही क्षणापर्यंत आपल्यापर्यंत पोचते माहिती होते तर हे कशामुळं माध्यमांच्या साधनामुळे आता आपला जो पाचवा घटक आहे प्रसारमाध्यमे आणि इतिहास मग आजची प्रसारमाध्यमे कशा स्वरूपाची आहेत आणि मग याच्या पूर्वीची प्रसारमाध्यमं कशा स्वरूपाची होती याचा एखादा इतिहास आपल्याला समजून घेणं फार महत्वाचं आहे तर या घटकामध्ये प्रसार माध्यमांची ओळख प्रसार माध्यमांचा इतिहास त्यानंतर माध्यमाची आवश्यकता आणि प्रसारमाध्यमाद्वारे मिळणाऱ्या माहितीचे चिकित्सक आकलन आणि संबंधित व्यावसायिक क्षेत्रे हे पाच मुद्दे जे आहेत त्या मुद्द्यांवरती आपण या घटकामध्ये भर देणार आहोत एक छोटीशी चौकट मी त्यांनी सांगितले की विचार करा आता आपण थोडंसं मध्ययुगांच्या काळाकडं जर गेलं तर मग मुघलांच्या काळामध्ये समजा एखाद्या राज्यामध्ये दुष्काळ पडला समजा बिहारमध्ये दुष्काळ पडला आणि बिहारमध्ये दुष्काळ पडलाय पण ती बातमी दिल्लीला कशी पोहोचत असेल मग दिल्लीला पोहोचल्यानंतर त्याच्यावर काही चर्चा होते का त्यावेळी दिल्लीचा सम्राट जो कोणी असेल त्याच्यापर्यंत ती बातमी कशी प्रकारे पोचत असेल तो काय विचार करत असेल काय उपयोजना करत असेल आणि पुन्हा दिल्लीच्या सम्राटाने घेतलेला निर्णय तो बिहारपर्यंत यायला किती वेळ लागत असेल ही आजची परिस्थिती नाही आहे आपल्याला प्रसारमाध्यमे आणि इतिहास तर आपल्याला पाठीमागचा इतिहास बघायचा आहे प्रसारमाध्यमांच्या विषयी तर मग आजची परिस्थिती आणि त्या काळातल्या परिस्थितीचा जर विचार केला तर नक्कीच विचार करण्यासारखी गोष्ट आहे की कशी ती बिहारपर्यंत पोहोचत असेल आणि किती वेळ लागत असेल याचा विचार आपण नक्कीच करा एक छोटंसं उदाहरण या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे पहिल्यांदा आपण एक गोष्ट बघूया की प्रसार माध्यमांची ओळख अर्थात प्रसार माध्यमांची ओळख जर आपण बघितले तर बहुतांशी आपल्याला प्रसार माध्यमांची ओळख आपल्याला आहे माहिती आहे कारण आजही अनेक प्रसार माध्यमांचा वापर तुम्ही स्वतः करत आहात त्याचा अनुभव तुम्ही स्वतः घेतात आता प्रसार माध्यमांची ओळख हा पहिला भाग या ठिकाणी आपण बघूया आता प्रसार माध्यमांची ओळख काय प्रकारे आता पहिल्यांदा प्रसार माध्यम म्हणजे काय हे पहिल्यांदा समजून घ्या आता प्रसार प्रसारमाध्यमे आता प्रसार आता प्रसार या शब्दात प्रसार आणि माध्यमे असे दोन शब्द आहे बघा प्रसार माध्यमे या दोन शब्दामध्ये शब्दा हो हो प्रसार आणि माध्यमे असे दोन शब्द आहेत मग प्रसार याचा अर्थ काय होतो दूरवर पोचवणे आणि माध्यम मग माध्यम म्हणजे काय तर कोणत्या माध्यमाच्या साह्याने प्रसार माध्यमे हा एक शब्द जरी असला पण याच्यामध्ये प्रसार आणि माध्यम असे दोन वेगळे शब्दांचा एकत्र शब्द झालेला आहे प्रसार माध्यमे प्रसार म्हणजे काय तर दूरवर पोचवणे एखादी घटना एखादा प्रसंग तो दूरवरती पोचवणं मग ती दूरवरती पोचवण्याची जी गोष्ट असेल घटना असेल प्रसंग असेल तर तो, तो आपण दूरवर कशाच्या साहाय्याने पोहोचू शकतो त्याला अनेक प्रकारची माध्यम आहेत समजा आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा जगामध्ये समजा आपण फ्रान्सवरून काही दिवसापूर्वी पाच राफेल जे लढाऊ विमान आहे ते आपल्या भारतामध्ये आणले फ्रान्समधून मग फ्रान्समधून जी आहे ती जी बातमी आहेत ती बातमी आपल्या भारतापर्यंत पोहोचली की ते फ्रान्समधले जे राफेल विमान विमानं आहेत ते किती वाजता टेक ऑफ करणार आहे कधी कर तिथून निघणार आहे आपल्या देशामध्ये किती वाजता येणार आहे कुठे पोहोचणार आहे कुठल्या विमानतळावरती पोचणार आहे मग ते प्रसार म्हणजे दूरवर ती बातमी आपल्यापर्यंत पोहोचली पण ती एखादी माहिती आपण एखाद्या माध्यमाच्या साहाय्याने दूरवर पोहोचू शकतो मग ती टी व्हीच्या रूपाने आली नेटच्या रूपाने आली संगणाच्या माध्यमातून आली किंवा वृत्तपत्राच्या माध्यमातून आली ही झाली माध्यमं म्हणजे प्रसार माध्यमं या शब्दाचा तुम्हाला अर्थ या ठिकाणी समजणं फार अपेक्षित आहे एखादी माहिती आपण एखाद्या माध्यमाच्या साह्याने दूरवर पोहोचू शकतो ही झाली माध्यमं आणि प्रसार म्हणजे काय ती माहिती पोहोचवणे आता हा झाला आजच्या सध्याच्या परिस्थितीतला प्रसंग मग पूर्वीच्या काळी अशी साधनं नव्हते असे माध्यमे नव्हते मग पूर्वीच्या काळी जर राजाला एखादी बातमी संपूर्ण राज्यामध्ये पोचवायची असेल तर त्यासाठी प्रत्येक दिवस लागायची म्हणजे हा इतिहास आपल्याला बस समजून घ्या खूप महत्वाची गोष्ट आहे साधाच का गेल्या ती चाळीस वर्षापूर्वीचा जरी आपण आपल्या गावाचा इतिहास बघितला पन्नास वर्षाचा पूर्वीचा इतिहास बघितला तर साधं आपलं जे गाव आहे स्वतःचं त्या गावोगावी जर त्या गावात संपूर्ण गावाला एखाद्या प्रसंगाची एखादी घटनेची जरी माहिती द्यायची असेल तर गावामध्ये एक व्यक्ती असायची आणि ती गावामध्ये दवंडी पिटवत असायची आणि मग गावामध्ये ती असं एक वाद्याचं माध्यम असायचं त्या माध्यमाच्याद्वारे दवंडी पिटवत असायची आणि मग त्या संपूर्ण गावाला ती गोष्ट कळायची म्हणजे थोडक्यात पूर्वी गावोगावी दवंडी पिटवत असत आणि एकाकडून दुसऱ्याला दुसऱ्याकडून तिसऱ्याला अशा असा बातमीचा प्रवास होत असायचा हीच पद्धत राजांच्या काळामध्ये होत दूध पाठवला जायचा तो घोड्याच्या साह्याने घोड्यावर बसून किंवा उंटावर बसून ती एका राज्यातून दुसऱ्या राज्यामध्ये ती बातमी पाठवली हो जायची अशी राजांच्या काळामध्ये पद्धत होती कारण त्या काळात तेवढं माध्यमं आजची इतके प्रगत नव्हते हो म्हणजे थोडक्यात प्रसारमाध्यमांची ओळख प्रसार म्हणजे काय आणि त्या प्रसाराची बातमी दूरवर पोचवणे कुठल्या कुठल्या प्रकारची माध्यमांचा उपयोग केला जातो ही गोष्ट आपल्या लक्षामध्ये आली असेल आणि मग अशा प्रकारे पूर्वीच्या काळात राजांच्या काळामध्ये अशा प्रकारे प्रसारमाध्यमांचा उपयोग त्या ठिकाणी अशा प्रकारे केला जायचा ही झाली प्रसारमाध्यम आता दुसरा भाग आहे त्याच्यामध्ये प्रसार माध्यमांचा इतिहास खूप महत्वाचा आहे कारण प्रसार माध्यमांचा इतिहास आपण समजून घेतल्याशिवाय आपल्याला मागचा इतिहास काही कळणार नाही आणि प्रसार माध्यमांची कशी प्रगती झाली तंत्रज्ञानामध्ये कसे बदल होत चालले त्याचा उपयोग जनतेसाठी समाजासाठी जगासाठी कशा प्रकारे झाला हा इतिहास प्रसार माध्यमांचा समजून घे घेणं फार महत्वाचं आहे आणि म्हणून प्रसार माध्यमांचा इतिहास आता प्रसारमाध्यमांचा इतिहास बघितला आता तुम्हाला माहिती आहे की साधारणतः अठराशे अठरामध्ये आपल्या भारतामध्ये पेशवांची सत्ता संपली आणि आपल्या अठराशे अठरामध्ये पेशवांची सत्ता संपल्यानंतर इंग्रजांचं राज्य सुरू झालं म्हणजे भारतामध्ये इंग्रजांचं आगमन झालं आणि भारतामध्ये इंग्रजांचं आगमन झाल्यावर मुद्रण कला वर्तमानपत्रे सुरू झाली मुद्रण कला म्हणजे काय छपाई स्वरूपामध्ये वर्तमानपत्रे इंग्रजांनी आपल्या भारतामध्ये आगमन झाल्यानंतर सुरू केली आणि मग जी मुद्रण कला विकसित झाल्यानंतर इंग्रजांनी ती वर्तमानपत्रे छपायला सुरुवात केली आणि मग वर्तमानपत्रामुळे छापील बातमी सगळीकडे पोचण्यास मदत होऊ लागली आणि मग ती वर्तमानपत्रे सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचू लागली आणि मग सर्वसामान्य लोकांपर्यंत ती वर्तमानपत्रे पोचल्यामुळे आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या देशामध्ये कोणकोणत्या प्रकारच्या घडामोडी कोणते प्रसंग काय घडतंय काय चालतंय हे सगळं ते वर्तमानपत्रामधून लोकांना समजू लागलं म्हणजे थोडक्यात काय झालं तर वर्तमानपत्र हे माहितीच्या आणि ज्ञानाच्या प्रसाराचे साधन झालं कारण आपल्या भारतामध्ये कुठल्या कुठल्या घटना किंवा प्रसंग घडत आहेत मग ते स्वातंत्र्य लढ्याच्या बाबतीत असेल अन्य कारभाराच्या बाबतीत असेल किंवा अन्य गोष्टी असेल त्या घटनांचा प्रसंगांचा प्रसार लोकांपर्यंत कसा पोचला तर मुद्रणकला आणि मुद्रणकलेमुळे वर्तमानपत्रांची छपाई सुरू झाली आणि वर्तमानपत्रांची छपाई सुरू झाल्यामुळे वर्तमानपत्रामध्ये ते प्रसंग घटना त्या बातम्या छापल्या जाऊ लागल्या आणि ती वर्तमानपत्र लोकांच्या हातापर्यंत पो आतापर्यंत पोहोचली आणि लोक त्यातून वाचू लागले आणि म्हणजे लोकांना ज्ञान किंवा माहितीच्या स्वरूपामध्ये त्या गोष्टी मिळू लागल्या म्हणजे वर्तमानपत्र हे माहितीच्या आणि ज्ञानाच्या प्रसाराचं साधन त्या ठिकाणी झालं त्यातून लोकांमध्ये जाणीव जागृती निर्माण झाली लोकांपर्यंत बातम्या पोहोचू लागल्या घटना प्रसंग वर्तमानपत्राच्या साह्याने लोकांपर्यंत येऊ लागले आणि म्हणजे थोडक्या वर्तमानपत्र हे माहितीच्या आणि ज्ञानाच्या प्रसाराचं साधन झालं हा अलीकडच्या काळातला शंभर दीडशे वर्षाच्या काळातला हा वर्तमानपत्राचा आपल्या भारतातला इतिहास आता वर्तमानपत्रे जे सध्या तुम्ही वर्तमानपत्राचा वाचन करताय जे तुमच्या घरामध्ये अनेक प्रकारची वर्तमानपत्रं येत आहेत मग सकाळ वर्तमानपत्र असेल लोकमत असेल टाईम्स ऑफ इंडिया असेल त्यानंतर महाराष्ट्र टाइम्स ऑफ महाराष्ट्र टाईम्स असेल अनेक एनिवे म्हणजे तुम्हाला भरपूर माहिती त्या गोष्टी मग ही वर्तमानपत्रे मग वर्तमानपत्रे मुख्यतः त्याच्यामध्ये काय असतात वर्तमानपत्र उघडल्यानंतर अर्थात तुम्ही दहावीला विद्यार्थी आहात तुम्ही वर्तमानपत्र नक्की वाचत असाल ते आपलं माहितीचं साधन आहे जगामध्ये होणाऱ्या कुठल्याही गोष्टी घटना घडामोडी त्यातून आपल्याला माहिती होतात मग तर वर्तमानपत्र मुख्यतः बातम्या त्यानंतर अग्रलेख लोकांची मतं म्हणजे लोकांना काय म्हणायचं आहे मग ते स्वतःबद्दल असेल सामाजिक गोष्टीमध्ये असेल सरकारबद्दल असेल जगाच्या घोडे घडामोडीवरती असेल लोकांना जे म्हणायचं आहे किंवा जे मांडायचंय जे व्यक्त करायचंय ते लोकांची मतं त्या वर्तमानपत्रामध्ये आलेली असतात काही जाहिराती असेल रंजक व अन्य पूरक मजकूर ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी तुम्हाला त्या वर्तमानपत्रामध्ये पाहायला मिळतील या सगळ्या गोष्टींचा समावेश वर्तमानपत्रामध्ये असतो आणि ठरलेल्या वेळी नियमितपणे छापून वितरित केले जाणारे प्रकाशन म्हणजे वर्तमानपत्र होय जे आज दिवसभरामध्ये ज्या काही घडामोडी घडल्या जगामध्ये असेल आपल्या देशामध्ये असेल आपल्या आजूबाजूला असेल किंवा आपल्या परिसरामध्ये असेल त्या सगळ्या घडलेल्या घडामोडी प्रसंग बातम्या त्या छापल्या जातात म्हणजे त्याचं प्रकाशन केलं जातात आणि मग सकाळी अगदी दिवस उगायच्या आत तुमच्या दारामध्ये वर्तमानपत्र येऊन पडतं म्हणजे ठरलेल्या वेळी नियमितपणे छापून वितरित केले जाणारे प्रकाशन म्हणजे वर्तमानपत्र वर्तमानपत्राचा इतिहास वर्तमानपत्र म्हणजे काय हे तुमच्या लक्षात आता वर्तमानपत्रे त्यामध्ये काय असतंय आता वर्तमानपत्रे काय महत्वाचे तर वर्तमानपत्रे स्थानिक म्हणजे देशाच्या आजूबाजूच्या राज्याच्या किंवा जिल्ह्याच्या परिसरातील घटना देशांतर्गत व जागतिक स्वरूपाच्या बातम्या विविध बातम्या पुरवण्याचं काम वर्तमानपत्र करतात चालू घडामोडच्या नोंदी नोंदींचं वर्तमानपत्र म्हणजे हे एक ऐतिहासिक दस्तऐवज हो आहे आता बघा पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि ते वर्तमानपत्र सकाळ ते वर्तमानपत्र आजही जपून ठेवलेलं आहे आजही त्याचा संग्रह आहे म्हणजे थोडक्यात काय झालं किंवा जो देशाने आपल्या भारताने जो स्वातंत्र्य लढ्यासाठी जो लढा उभारला त्या लढ्यातल्या सगळ्या बातम्या त्या वर्तमानपत्रामध्ये छापून यायच्या आणि ती वर्तमानपत्र आजही संग्रही आहेत सरकारकडे म्हणा वस्तू संग्रहालयात म्हणा त्यांचा संग्रह आहे म्हणजे थोडक्यात काय वर्तमानपत्र हे ऐतिहासिक दस्तऐवज आहे आणि त्या ऐतिहासिक दस्तऐवजाचा अभ्यास करून आपण भूतकाळातील सगळ्या घटनांचाही अभ्यास करू शकतो म्हणजे वर्तमानपत्रे स्थानिक देशांतर्गत म्हणजे आपल्या देशातल्या देशात किंवा जगामध्ये ज्या काही स्वरूपाच्या विविध बातम्या आहेत त्या बातम्या पुरविण्याचं चा काम चालू घडामोडीच्या घटना चा हे सगळं नोंदीचा वर्तमानपत्रे म्हणजे एक ऐतिहासिक दस्तऐवज आहे तर अशा प्रकारे या ठिकाणी वर्तमानपत्रांचा आपण महत्वाचा मुद्दा या ठिकाणी बघितला प्रसार माध्यमांचा इतिहास आणि वर्तमानपत्रे आता पुढचा भाग आहे वर्तमानपत्राचे पूर्वसुरी म्हणजे काय तुम्हाला माहिती की आता इजिप्त तुम्हाला माहिती इजिप्त माहिती इजिप्तची संस्कृती तुम्हाला माहिती आहे इजिप्तमध्ये इसवी सन पूर्व काळात सरकारी आदेशाचे सरकार का आदेश सरकार का तो तो सरकार आदेश कोरी उल्लेख सार्वजनिक ठिकाणी लावून ठेवत असायचे म्हणजे त्या काळामध्ये समजा सरकारने काही आदेश दिला किंवा सरकारला जनतेला काही सांगायचं असेल तर तो सरकारचा आदेश कोरी उल्लेख कोरी लोक सार्वजनिक ठिकाणी लावून ठेवत असायचे प्राचीन प्राचीन रोम राज्यात सरकारी हुकूम कागदावर लिहून काढत व ते कागद प्रांतोप्रांती वाटले जायचे म्हणजे रोम राज्यामध्ये एखाद्या राज्याने एखाद्या राजाने काही सरकारी नियम काढला हुकूम काढला तो तो कागदावरती लिहायचे आणि कागदावरती लिहून ठेव लिहिल्यानंतर तो कागद प्रांतोप्रांती म्हणजे त्या राज्यातले जे काही छोटे मोठे भाग असेल प्रांत असेल त्या प्रांतांमध्ये त्या प्रदेशामध्ये वाटले जायचे आणि त्यातून देश आणि राजधानीतील घटनांची माहिती असायची हा एक वर्तमानपत्राचा पूर्व इतिहास आहे त्यामध्ये जुलियस सिझरच्या अधिपत्याखाली जुलियस सिझरच्या आधिपत्याखाली एकटा डायरना डेली ऍक्ट म्हणजे डेली ऍक्ट याचा अर्थ होता रोजच्या घटना आणि मग या नावाची वर्तमान वार्तापत्रे रोमनमध्ये सार्वजनिक ठिकाणी लावत असायची आता लोकांपर्यंत सरकारी निवेदने पोहोचण्याचा तो एक प्रभावी मार्ग असायचा त्या काळामध्ये म्हणजे याचा अर्थ आपला पूर्व इतिहास या ठिकाणी रोम राज्यातला किंवा फ्रान्समधला वर्तमानपत्रांचा लक्षामध्ये येतो आणि मग ती सार्वजनिक ठिकाणी ती लावल्यानंतर लोक वाचायचे आणि लोकांपर्यंत त्या गोष्टी पोचायच्या लोकांपर्यंत सरकारी निवेदने पोहोचवण्याचा एक तो प्रभावी मार्ग होता साधारणतः सातव्या शतकात चीनमध्ये सरकारी निवेदनं सार्वजनिक ठिकाणी वाटत असायची इंग्लंडचा जर आपण अभ्यास बघितला तर इंग्लंडमध्ये लढाया किंवा महत्वाच्या घटना जर काही घडल्या तर इंग्लंडमध्ये घडलेल्या महत्वाच्या लढाया किंवा महत्वाची घटना ती पत्रकांमध्ये लिहिली जायची छापून ते पत्रिके छापली जायची आणि अधूनमधून ते लोकांपर्यंत पोहोचवली जायची वाटली जायची किंवा धर्मशाळांमध्ये उतरणारे प्रवासी फिरस्ते तेथील स्थानिक लोकांना दूरवरच्या बातम्या रंगून सांगायची म्हणजे एखादा फिरस्ती एखादा प्रवासी ह्या प्रदेशातून त्या प्रदेशामध्ये गेला तर तो, तो या प्रदेशातली माहिती तिकडे आपल्या माउथ टू माउथ लोकांना सांगितले जायची आणि मग स्थानिक लोकांना दूरवरच्या बातम्या रंगून सांगत असायचे आणि राजाचे प्रतिनिधी सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी ते ताज्या बातम्या राजदरबामध्ये राजदरबारामध्ये पाठवत असायच्या हो त्याला वेळ लागायचा कारण त्यावेळेची ते परिस्थिती तेवढी तशी होती तर अशा प्रकारे या ठिकाणी वर्तमानपत्रांचा पूर्वसुरी इतिहास आपल्या लक्षामध्ये येतो त्यामध्ये आता मग हा आपण इतिहास बघितला मग आता वर्तमानपत्र सुरू कधी झाले बेंगाल गॅजेट लक्षात घ्या अतिशय महत्वाचा भाग आहे आता हे बँगॉल गॅजेट काय आहेत तर हे आपल्या भारतातलं पहिलं इंग्रजी वर्तमानपत्र लक्षात घ्या हा खूप इतिहास महत्त्वाचा आहे मागची वर्तमानपत्रे आपण बघतोय हाताळतोय अभ्यास करतोय तिची माहिती घेतोय आपल्या ज्ञानामध्ये त्यांच्यामुळं भर पडते पण नेमकं आपल्या भारतामध्ये पहिलं वर्तमानपत्र सुरू कधी झालं हा जर प्रश्न तुम्हाला विचारला तर तुमच्या लक्षात येईल की आपण इतिहासमध्ये शिकतोय तर आपल्या भारतामधलं पहिलं इंग्रजी वर्तमानपत्र हे झालं एकोणतीस जानेवारी सतराशे ऐंशी रोजी सुरू झालं कलकत्ता जनरल ऍडव्हायझर किंवा त्याला आपण म्हणतोय बेंगॉल गॅजेट या नावाने ते ओळखले जाते जेम्स ऑगस्ट हिकी त्याचा फोटोही तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये दिलेला आहे जेम्स ऑगस्ट हिकी या व्यक्तीने ही आयरिश व्यक्ती आहे या आयरिश व्यक्तीने हे पहिलं आपल्या भारतामध्ये वर्तमान पत्र सुरू झालं ज्याचं नाव आहे बँगॉल गॅजेट किंवा जनरल ॲडवायझर किंवा बँगॉल गॅजेट एकोणतीस जानेवारी सतराशे ऐंशीमध्ये मध्ये पहिलं आपल्या भारतामध्ये वर्तमानपत्र त्या ठिकाणी सुरू झालं हा झाला आपला भारतामध्ये पहिल्यांदा सुरू झालेल्या वर्तमानपत्राचा इतिहास आता थोडंसं आपण आपल्या महाराष्ट्राकडे किंवा बघूया दर्पण आता दर्पण काय आहे दर्पण हे वर्तमानपत्राचं नाव आहे आता भारतामध्ये तुम्ही बघितलं काय बघितलं भारतामध्ये तर भारतामध्ये एकोणतीस जानेवारी सतराशे ऐंशीमध्ये पहिलं वर्तमानपत्र सुरू झालं ज्याचं नाव होतं कलकत्ता जनरल ॲडवायझर किंवा बँगल गॅजेट आयरिश नावाची व्यक्ती होती जेम्स ऑगस्ट हिकी या आयरिश व्यक्तीने हे पहिलं वर्तमानपत्र सुरू केलं आता पुढे बघूया दर्पण काय आहे दर्पण दर्पणसुद्धा हे वर्तमानपत्र आहे आणि हे वर्तमानपत्र आपल्या महाराष्ट्रामध्ये अठराशे बत्तीसमध्ये मुंबईमध्ये पहिल्यांदा सुरू केलं ज्याचं नाव आहे दर्पण आणि हे दर्पण सुरू करणारी व्यक्ती होती ती म्हणजे आपल्या महाराष्ट्रातली ज्यांचं नाव आहे बाळशास्त्री जांभेकर बाळशास्त्री जांभेकर हे दर्पणचे संपादक होते ज्यांनी पहिलं वर्तमानपत्र आपल्या महाराष्ट्रामध्ये सुरू केलं तुम्हाला स्वातंत्र्यपूर्व काळातील काही प्रमुख नेते आणि त्यांनी सुरू केलेल्या वर्तमानपत्राची यादी तुम्हाला शोधून त्या ठिकाणी सहज मिळवता येईल ही ती व्यक्ती आहे दर्पण वर्तमानपत्र सुरू करणारी बाळशास्त्री जांभेकर तुमच्या लक्षात आली असेल तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये त्यांचा फोटो आहे दर्पणच्या अंकामध्ये बातम्यांमधून काय यायचं राजकीय घटना यायच्या आर्थिक घडामोडी काय चालल्या आपल्या महाराष्ट्रात देशामध्ये सामाजिक बदल काय घडतायत सांस्कृतिक काय आहे या सगळ्या घटना बातम्या प्रसंग दर्पणमध्ये छापल्या जायच्या आणि त्या लोकांपर्यंत पोहोचल्या जायच्या सामाजिक आणि सांस्कृतिक इतिहास आणि ती सगळी दर्पण जर आपण याची काढली तर त्यातून सामाजिक आणि सांस्कृतिक इतिहास आपल्याला सापडतो उदाहरणार्थ काय म्हटलं कंपनी सरकारच्या तीन इलाक्यातील जमा खर्चांची यादी या देशावर रशियाचा हल्ला होण्याचे भय शहर शाप ठेवण्याकरता मंडळाची नेमणूक हिंदू विद्वांचा पुनर्विवाह कोलकाता येथे थिएटरची सुरुवात राजा राम मोहन राय यांची इंग्लंडमधील कामगिरी या सगळ्या त्या भूतकाळातल्या त्या काळातल्या घटना आपल्याला त्या वर्तमानपत्रातून आजही पाहायला मिळतात म्हणजे थोडक्यात ह्या वर्तमानपत्राचा के अभ्यास केला तर तत्कालीन त्या काळातल्या त्या काळातल्या परिस्थितीचा अभ्यास या ठिकाणी आपल्याला सहज करता येतो दर्पन दर्पन, दर्पन दर्पन पत्तराथी पत्तराथी असे दर्पण नावाचं वर्तमानपत्र बाळशास्त्री जांभेकर यांनी अठराशे बत्तीसमध्ये पहिल्यांदा मुंबईमध्ये सुरू केलं आता दर्पण मग आता दर्पणबद्दल काय म्हटलं आणखी हे आपल्याला माहीत असायला हयला पाहिजे दर्पण हे पहिल्या मराठी पत्राचे संपादक नात्याने बाळशास्त्री जांभेकरांना आद्य संपादक असे म्हटलेले आणि सहा जानेवारी त्यांचा हा जन्मदिवस पत्रकार दिन म्हणून आपल्या महाराष्ट्रामध्ये साजरा केला जातो पुढचं वर्तमानपत्र आहे ते प्रभाकर आता हे प्रभाकर वर्तमानपत्र कोणी सुरू केलं प्रभाकर वर्तमानपत्र हे भाऊ महाजन यांनी सुरू केलं त्याचा अभ्यास केला तर त्यांच्यात त्यात फ्रेंचांच्या बंडांचा इतिहास म्हणजे फ्रेंच राजक्रांती लोकहितवादी गोपाळहरी देशमुख यांची समाज प्रबोधन शतपत्रे प्रसिद्ध झाली हे प्रभाकर नावाचं वर्तमानपत्र भाऊ महाजन यांनी सुरू केलं त्यानंतर ज्ञानोदय ज्ञानोदय या पत्रात अठराशे बेचाळीस मध्ये आशिया खंडाचा आणि अठराशे एक्कावन्न मध्ये युरोपचा नकाशा छापण्यात आलेला आहे म्हणजे ज्ञानोदय जर वर्तमानपत्र आपण शोधलं तर त्यामध्ये अठराशे बेचाळीस मध्ये आशिया खंडाचा जो नकाशा आहे तो त्यामध्ये प्रसारित केलेला आहे अठराशे एक्कावन्न मध्ये युरोपचा नकाशा छापण्यात आलेला आहे आणि मराठी वर्तमानपत्रात पहिले चित्र छापण्याचा मान ज्ञानोदयकडे जातो विजेच्या बात साह्याने बातमी पोहोचवण्याचं यंत्र म्हणजे टेलिग्राफ टेलिग्राफ आता बंद झालेला आहे अठराशे बावन्नपासून सुरू झाल्याची माहिती ज्ञानोदयमध्ये मिळते भारतात पहिली रेल्वे सुरू झाली तुम्हाला माहिती आहे की पहिली रेल्वे मला वाटतं मुंबई ते ठाणे मुंबई ते ठाणे आपल्या भारतामध्ये पहिली रेल्वे इंग्रजांनी सुरू केली बहुतेक अठराशे बावन्न 52... नाही ठीक आहे तर ती पहिली रेल्वे आपल्या भारतामध्ये त्यात आपल्या महाराष्ट्रामध्ये मुंबई ते ठाणे हा रेल्वेचा पहिला मार्ग त्या ठिकाणी सुरू झाला आणि त्याची माहिती आपल्या त्यावेळेच्या ज्ञानोदयमध्ये पाहायला मिळते आणि म्हणून भारतात प्रथम रेल्वे सुरू झाली त्याची बातमी ज्ञानोदयमध्ये चाक्या मसोबा शीर्षकांतर्गत छापून आली अठराशे सत्तावन्नचा जो काही संघर्ष चालला संघर्ष घडला त्याला आपण अठराशे सत्तावन्नचा जो उठाव म्हणतो तो, तो उठाव इतिहासमध्ये आपण अभ्यासतो पण त्या अठराशे सत्तावन्नच्या उठावाच्या बात बातम्या तुम्हाला त्यावेळेस ज्ञानोदय वर्तमानपत्रामध्ये छापल्या गेल्या आणि त्यातून छापून देऊन आले म्हणजे थोडक्यात काय झालं तर वर्तमानपत्र ही समाज प्रबोधनाचं कार्य करणारं महत्वाचं माध्यम त्या काळात होतं आणि आज देखील आहे त्यामुळे समाज जागृत होत असायचा कारण समाजाला वर्तमानपत्रामुळे जगातल्या किंवा देशातल्या किंवा परिसरातल्या ज्या काही घटना आहे जे प्रसंग आहे ते, ते, ते त्या ठिकाणी काय व्हायचं माहिती व्हायचं आणि त्यातून समाज प्रबोधन घडायचं समाजाला माहिती व्हायची आणि अशा प्रकारे दीनबंधू नावाचं वर्तमानपत्र महात्मा ज्योतिराव फुले त्यांचे सहकारी कृष्णराव भालेकर यांनी हे पत्र सुरू केलं आणि या पत्रातून आपणास बहुजन समाजाची समकालीन परिस्थिती त्या ठिकाणी समजते तर अशा प्रकारे जी काही पहिलं वर्तमानपत्र जे आहेत आपण ते बघितलं बेंगाल गॅजेट त्यानंतर दर्पण प्रभाकर नावाचं त्यानंतर ज्ञानोदय नावाचं असे अनेक वर्तमानपत्र सुरू आहे त्यानंतर पुढचं वर्त वर्तमानपत्र आहे केसरी आणि मराठा स्वातंत्र्यपूर्व काळातील भारतीय वर्तमानपत्रांच्या इतिहासातील महत्त्वाचा टप्पा स्वातंत्र्याच्या अगोदर स्वातंत्र्याच्या अगोदर आपल्या भारतातील आपण स्वातंत्र्यपूर्व काळ असं म्हणतो आणि स्वातंत्र्यपूर्व काळातले महत्वाच्या स्वातंत्र्य लढ्याचा टप्पा जो आहे त्या स्वातंत्र्यपूर्व काळातील भारतीय वर्तमानपत्राच्या इतिहासातील महत्त्वाचा टप्पा केसरी आणि मराठा या वर्तमानपत्रांनी गाठला कारण केसरी आणि मराठा या वर्तमानपत्रातून समाजामध्ये जागृती निर्माण झाली समाजामध्ये प्रबोधन त्या ठिकाणी सुरू झालं कारण केसरी आणि मराठा हे जे वर्तमानपत्र आहेत ते वर्तमानपत्र अठराशे मध्ये गोपाळ गणेश आगरकर आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी सुरू केले आणि मग त्या पत्रांमधून त्या वर्तमानपत्रातून त्या काळामध्ये सामाजिक राजकीय प्रश्नांना वाचा फोडली गेली कारण इंग्रजांचा होणारा अन्याय इंग्रजांचा होणारा अत्याचार आपल्या देशावरती ते राज्य करत होते त्यातल्या घटना प्रसंग अन्याय अत्याचार लोकमान्य टिळक गोपाळ गणेश आगरकर केसरी आणि मराठातून मांडत होते आणि केसरी आणि मराठा हे वर्तमानपत्र लोकांपर्यंत होत होते त्यातून लोकांमध्ये जाणीव आणि जागृती निर्माण त्या ठिकाणी होत होती आणि म्हणून त्या काळातली सामाजिक आणि राजकीय प्रश्नांना वाचा फोडण्याचं काम केसरी आणि मराठा या वर्तमानपत्रांनी त्या ठिकाणी केलेलं आहे देशस्थिती देशभाषेतील ग्रंथ आणि विलायतेतील राजकारण अशा अनेक विषयाच्या संबंधाने केसरीमध्ये लेखन सुरू झालं आणि एकविसाव्या शतकात वर्तमानपत्रे लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून महत्वाची भूमिका बजावतात हे फार महत्वाचं आहे लोकशाहीचे तीन स्तंभ त्यामध्ये चौथा स्तंभ जो आहे तो लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे तो म्हणजे वर्तमानपत्र आणि वर्तमानपत्र आपल्या भारताची लोकशाही सुदृढ करण्यासाठी बळकट करण्यासाठी लोकशाही टिकवण्यासाठी वर्तमानपत्र हे महत्वाची भूमिका बजावतात तेव्हाही आणि आजही आणि मग अशा प्रकारे वर्तमानपत्र ही लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखली जातात हे लक्षात घ्या आता पुढे आहे नियतकालिके आता नियतकालिके तुम्हाला काय प्रकारे तुम्हाला माहिती साप्ताहिक जे सात दिवसांनी प्रसिद्ध होतं त्याला साप्ताहिक होतो साप्ताहिक असं म्हटलं जातं पाक्षिक जे पंधरा दिवसांनी प्रसिद्ध होतं त्याला पाक्षिक असे म्हणतात मासिक जे एका महिन्याने प्रकाशित होतं त्याला मासिक म्हणतात आणि जे वर्षांनी साधारणतः प्रकाशित होतं त्याला नियतकालिक असं म्हणतात म्हणजे ठराविक बघा येते बघा ठराविक कालावधीत प्रकाशित होणारे मुद्रित साहित्य म्हणजे नियतकालिक आहे त्यामध्ये तुम्हाला मी अगोदर सांगितले की साप्ताहिक पाक्षिक मासिक द्विमासिक म्हणजे दोन महिन्यांनी प्रसिद्ध होणार त्रिमासिक त्रैमासिक म्हणजे तीन महिन्यांनी प्रसिद्ध होणार षण्मासिक म्हणजे सहा महिन्यांनी प्रसिद्ध होणार आणि वार्षिक म्हणजे वर्षांनी प्रसिद्ध होणार अशी ही नियतकालिक म्हणजे थोडक्यात ठराविक कालावधीत प्रकाशित होणारे ठराविक कालावधीमध्ये साप्ताहिक म्हणजे सात दिवसांनी होणारं पाक्षिक पंधरा दिवसानं मासिक महिन्यानं प्रसिद्ध होणारं वार्षिक वर्षानं त्रैमासिक तीन महिन्यांनी सहा महिन्यांनी अशा प्रकारे ठराविक का कालावधीत प्रकाशित होणारे मुद्रित मुद्रित म्हणजे काय छापलेलं साहित्य म्हणजे नियतकालिक होय तर अशा प्रकारे हे नियतकालिक आणि याखेरीज अनियतकालिक काही प्रकार रूढ आहे अनियतकालिकांच्या सुद्धा प्रसिद्धीचा काळ निश्चित त्या ठिकाणी नसतो आधुनिक काळामध्ये अनेक वृत्तपत्रांनी तंत्रज्ञानाचा उपयोग करून ई आवृत्त्या सुरू केलेल्या आहेत तुमच्या मोबाईलमध्ये सुद्धा तुम्हाला वर्तमानपत्र येण्याच्या अगोदर ई आवृत्ती तुम्हाला सहज तुमच्या मोबाईलवरती नेटवरती तुम्हाला वर्तमानपत्र अभ्यासाला पाहायला मिळतं ओके आता पुढे बाळशास्त्री जांभेकर या ठिकाणी बघा तर वर्तमानपत्र या ठिकाणी आपण बघितलं तर या वर्तमानपत्रांचा इतिहास आपल्या लक्षामध्ये आला असेल यामध्ये तर या वर्तमानपत्रांमध्ये नियतकालिकांचा आपण अभ्यास केलेला आहे ठिकाणी आपण समजून घेतलेले आहे त्यानंतर आता पुढे जाऊया आपण बाळशास्त्री जांभेकर त्यांच्याबद्दल आपण बघितलंय की बाळशास्त्री जांभेकरनी कुठलं वर्तमानपत्र सुरू केलं बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठी भाषेतलं पहिले मासिक आता दर्पण त्यांनी सुरू केलं आता इथे प्रश्न आहे की बाळशास्त्री जांभेकरनी पुढं कुठलं मराठी भाषेतलं पहिलं मासिक जे महिन्यानी प्रसिद्ध होणार याला आपण मासिक म्हणतो तर बाळशास्त्री जांभेकरांनी मराठी भाषेतलं पहिले मासिक दिग्दर्शक दिग्दर्शन सुरू केलं नियतकालिकांचा विचार करायचा झाल्यास प्रगती एकोणीसशे एकोणतीसमध्ये मध्ये या साप्ताहिक महत्त्वाच्या आहेत त्याचे संपादक होते त्र्यंबक शंकर शेजवलकर हे होते त्यांनी प्रगतीमधून इतिहासशास्त्र महाराष्ट्राचा इतिहास आणि सामाजिक चळवळ इत्यादी विविध विषयांचं विपुल असं लेखन मोठ्या प्रमाणामध्ये केलेलं आहे आधुनिक काळात भारतीय इतिहासाच्या संबंधित अनेक नियतकालिके निघतात सुद्धा मग ते मराठी भाषेतील भारतीय इतिहास आणि संस्कृती मराठवाडा इतिहास परिषद पत्रिका आजही सुद्धा अनेक प्रकारचे नियतकालिक तुम्हाला पाहायला मिळतात त्यानंतर पुढे आपण बघूया वेब पत्रकारिता वेब पत्रकारिता तुम्हाला माहिती असेल लक्षात आलं असेल वेब पत्रकारिता म्हणजे काय आहे वेब पत्रकारिता अत्याधुनिक नियतकालिकांमध्ये वेब पत्रकारिता प्रकाशित प्रसिद्ध होणाऱ्या वेब पत्रकारिता प्रकारात प्रसिद्ध होणाऱ्या नियतकालिकांचा समावेश होतो मग यामध्ये इतिहास हा प्राधान्याचा विषय असतो वेब न्यूज पोर्टल सोशल मीडिया या सोशल मीडियांचाही तुम्ही माहितीसाठी उपयोग करून घेतात वेब चॅनल्स याचाही तुम्ही वाप उपयोग करून घेतात म्हणजे थोडक्यात वेब न्यूज पोर्टल्स सोशल मीडिया वेब चॅनल्स यूट्यूब यावर इंग्रजी आणि भारतीय भाषांमधून वाचक आणि प्रेक्षकांसाठी मजकूर उपलब्ध करून दिला जातो आजही कोणती घटना कोणताही प्रसंग तुम्हाला याच्यामध्ये वेब न्यूज पोर्टलमधून पाहायला मिळतो सोशल मीडियातूनही तुम्हाला लगेच समजतो वेब चॅनेल्स असेल युट्यूब असेल याच्यातून तुम्हाला सगळ्या गोष्टी पाहायला त्या ठिकाणी मिळतात आणि त्या भारतीय भाषांमधून वाचक आणि प्रेक्षकांसाठी त्या आजही उपलब्ध करून दिल्या जातात ज्याला आपण ही वेब पत्रकारिता असे म्हणतो त्यानंतर पुढे आपण बघणार आहोत आकाशवाणी जी सगळ्यांच्या परिचयाची आहेत आकाशवाणी स्वातंत्र्यपूर्व कालखंडात एकोणीशे चोवीसमध्ये म्हणजे आकाशवाणीचा इतिहास इथं समजून घेणं फार महत्वाचं आहे जे आकाशवाणी आपण रेडिओच्या सहाय्याने आकाशवाणी म्हणजे दु, दूर दूरदर्शनवरती सुद्धा आकाशवाणी चॅनल आहे रेडिओच्या साह्याने म्हणजे हे कधी सुरू झालं तर स्वातंत्र्यपूर्वीच्या कालखंडामध्ये एकोणीसशे चोवीसमध्ये इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनी त्याला आय बी सी असं म्हणतो या नावाने दर दिवशी या कार्यक्रमाचं प्रसारण करणारं एक खाजगी रेडिओ केंद्र सुरू झालं खाजगी होतं त्यावेळेस आत्ताची आकाशवाणी सरकारी आहेत एक खाजगी रेडिओ केंद्र सुरू झालं नंतर ब्रिटिश सरकारने काय केलं त्याच ब्रिटिश सरकारने याच कंपनीचे इंडियन स्टेट ब्रॉडकास्टिंग सर्व्हिसेस आय एस बी एस असं त्याचंच नामकरण केलं आणि पुढे आठ जून एकोणीसशे छत्तीस रोजी या कंपनीचं नामकरण ऑल इंडिया रेडिओ याला पुणे ए आय आर म्हणजे ऑल इंडिया रेडिओ असं झालं पुढे स्वतंत्र भारत स्वतंत्र झाल्यानंतर ए टी आर ए आय आर सॉरी पुढे भारत स्वतंत्र झाल्यानंतर ए आय आर म्हणजे भारत सरकारचं एक स्वतंत्र खातं आजही आहे भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण खात्याचा ते एक भाग झालं आणि शासकीय कार्यक्रम आणि या उपक्रमाची माहिती देणारं असं अधिकृत केंद्र असं याचे सुरुवातीला स्वरूप होतं त्यावेळेचे ख्यातनाम कवी होते पंडित नरेंद्र वर्मा त्यांनी एक सूचना केली होती की तुम्ही याचं नाव काय करा आकाशवाणी करा आणि मग ख्यातनाम कवी पंडित नरेंद्र शर्मा यांच्या सूचनेनुसार त्यावेळेस सरकारने याचं नाव काय केलं आकाशवाणी आकाशवाणी केलं गेलं आणि आजही आकाशवाणीतर्फे विविध मनोरंजन प्रबोधनपर साहित्य मूल्य असणारे कार्यक्रम आजही साजरे आकाशवाणीवरती केले जातात आजही तुमचे शैक्षणिक अनेक उपक्रम जर तुम्ही पाहिलेत तर आजही आकाशवाणीवरती तुम्हाला अनेक शैक्षणिक उपक्रम व्याख्यानं तुम्हाला आकाशवाणीवरती पाहायला मिळतात त्याचप्रमाणे आजही आकाशवाणीवरती शेतकरी शेतकऱ्यांच्या विषयी माहिती कामगार युवक कल्याण स्त्रिया यांच्याविषयी विशेष कार्यक्रमाचं प्रसारण आजही केलं जातं विविध भारतीय या लोकप्रिय रेडिओ सेवेद्वारे सुद्धा चोवीस भाषा आणि एकशे शेचाळीस बोलीभाषांमध्ये असे कार्यक्रम सुरू झालेले आहे आजही ते कार्यक्रम चालू आहे अलीक अलीकडच्या काळामध्ये खाजगी रेडिओ सेवा सुद्धा सुरू झालेल्या आहे उदाहरणार्थ रेडिओ मिरची वगैरे अनेक प्रकारचे गाणे कार्यक्रम तेव्हा तुम्हाला पाहायला मिळतात आता याच्यामध्ये एक गोष्ट म्हटले की तुम्हाला माहिती आहे का तेवीस जुलै एकोणीशे सत्तावीस रोजी भारतातले पहिले इंग्रजी न्यूज बुलेटिन मुंबई रेडिओ केंद्रावरून प्रसारित झाले त्यानंतर पुढे त्या कोलकात्यावरून बंगाली भाषेत त्या बातम्या सुरू झाल्या ओके आकाशवाणी आपण बघितलं आता झालं दूरदर्शन ज्याला आपण टेलिव्हिजन इंग्रजीमध्ये म्हणतो टेलिव्हिजन ज्याचा मराठीमध्ये अर्थ काय होतो दूरदर्शन मोबाईल हा आपला इंग्रजी आहे पण ब्रम्हणध्वनी हा मराठी शब्द आहे मग दूरदर्शन जे तुमच्या घरामध्ये आहेत पंधरा सप्टेंबर एकोणीसशे एकोणसाठ रोजी भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद पंधरा सप्टेंबर एकोणीशे एकोणसाठ रोजी त्यावेळेस भारताचे पहिले राष्ट्रपती ते होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद भारताच्या पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते दिल्ली दूरदर्शन केंद्राचं उद्घाटन झालं आणि त्यानंतर एक मे एकोणीसशे बहात्तर आता एक मे एकोणीसशे साठ आपल्या महाराष्ट्राची निर्मिती झाली एक मे एकोणीसशे साठमध्ये आपलं महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आलं त्यानंतर एक मे एकोणीसशे बहात्तर म्हणजे बारा वर्षांनी एक मे एकोणीसशे बहात्तर रोजी मुंबई केंद्राचे कार्यक्रम सुरू झाले आणि पुढे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे ब्याऐंशी या दिवशी रंगीत दूरचित्र दर्शनचे आगमन झाले एकोणीसशे एक मध्ये दे परदेशी आणि देशी, देशी खाजगी वाहिन्या केबल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून प्रसारित झाल्या आणि त्याची परवानगी दिली गेली आज जर तुम्ही बघितले तर आज मी तुला भारतीय प्रेक्षकांसाठी शंभरहून अधिक वाहिन्या उपलब्ध आहेत कदाचित जास्त चॅनल तुम्ही मराठीवर तुमच्या दूरदर्शनवरती टी व्हीवरती तुम्ही अनेक प्रकारचे चॅनल त्या ठिकाणी बघतात आणि खाजगी चॅनल त्या ठिकाणी सुरू आहे असा वर्तमानपत्रांचा इतिहास आकाशवाणीचा इतिहास दूरदर्शनचा इतिहास या ठिकाणी आपण समजून घेतला आता प्रश्न असा निर्माण होतो की प्रसारमाध्यमांची आवश्यकता काय याच्यावरती मागच्या जे बोर्डाची परीक्षा झाली त्यामध्ये प्रसारमाध्यमांची आवश्यकता यावरती माहिती विचारण्यात आली होती खरं तर इचा अभ्यास नाही करता तुम्हाला प्रसारमाध्यमांची आवश्यकता तुम्हाला सहज या ठिकाणी सांगता येईल आता प्रसारमाध्यमांची आवश्यकता का आहे तर फार महत्त्वाची आहे तुमच्या लक्षामध्ये येतो की माहितीचा मुक्त प्रवाह समाजामध्ये प्रसारवण्या पसरवण्यासाठी प्रसारमाध्यमाची आवश्यकता असते प्रसारमाध्यमामुळे समाजापर्यंत सगळ्या गोष्टी घटना प्रसंग पोचतात कशामुळे तर प्रसार माध्यमांमुळे मग प्रसाराची माध्यमं तुम्हाला माहितीये टी व्ही आहेत इंटरनेट आहे उपग्रह आहेत अवकाशामध्ये सोडलेले सगळे सॅटेलाईट उपग्रह आहेत मोबाईल आहेत अनेक प्रकारचे चॅनल्स आहेत वर्तमानपत्र आहेत इंटरनेट आहे ही माध्यमं आहेत म्हणजे माहितीचा मुक्त प्रवाह हो, लोकांपर्यंत समाजापर्यंत पोचवण्यासाठी पसरवण्यासाठी प्रसारमाध्यमाची आवश्यकता आहे समजा तुम्ही एक कल्पना करा की तुम्ही जर म्हटलं की प्रसार माध्यमाची काय गरज आहे काय आवश्यकता आहे तर तुम्हाला घरात बसून किंवा घराच्या बाहेर पडून देखील तुम्हाला जगामध्ये आजूबाजूला परिसरामध्ये कोणत्या क्षणाला काय चाललंय हे काही कळणार नाही तुम्ही कल्पना करा जर प्रसारमाध्यम नाही नसली तर म्हणजे लक्षात घ्या म्हणून माहितीचा मुक्त प्रवाह समाजापर्यंत पसरवण्यासाठी समाजापर्यंत माहिती होण्यासाठी समाजापर्यंत त्या घटना पोचण्यासाठी माध्यमांची प्रचंड मोठी आज जगाला गरज आहे आवश्यकता आहे मग त्यामधून अग्रलेख असेल विविध सदरे असेल पुरवणे असेल हा एक वर्तमानपत्राचा अभिजय भाग महत्वाचा भाग म्हणतो आणि वाचकांच्या पत्र व्यवहाराच्या माध्यमातून वाचक सुद्धा आपले म्हणणे मांडत असतात आणि जर लोकशाही अधिक सुद सुदृढ बलवान ताकदवान होण्यास वर्तमानपत्रे मदत करू शकतात ही प्रसार माध्यम आहे दूरदर्शन दूरदर्शन हे दृक श्राव्य माध्यम आहे हा रिकाम्या जागेसाठी तुम्हाला मागच्या परीक्षेला म्हणजे पहिल्याच परीक्षेला आता ही जी बॅच गेली तिथे हा याच्यावर प्रश्न आला होता दूरदर्शन दृक श्राव्य माध्यम आता द्रुक श्राव्य म्हणजे काय जे आपल्या डोळ्यांनी पण दिसतं आणि आपल्या कानांनी पण ऐकू येतं म्हणजे दूरदर्शन तुम्ही घरामध्ये बसून तुमच्या डोळ्यांनी पकतायत काय चाललंय समोर ते आणि तुम्ही कानाने सुद्धा ऐकतात म्हणजे दूरदर्शन दूरदर्शन हे द्रुकसावे माध्यम असल्याने त्याने वर्तमानपत्र आणि आकाशवाणी यांच्या मर्यादा ओलांडून जनतेला प्रत्यक्ष काय घडलं हे दाखवायला सुरुवात केली कारण वर्तमानपत्र फक्त आपण डोळ्याने पाहतो त्याच्यात काय घटना घडल्या आहेत त्या आपल्याला फक्त वाचायला मिळतात पण दूरदर्शन हे तसं नाही दूरदर्शन आपण डोळ्याने प्रत्यक्ष पाहतो आणि कानाने ऐकतो म्हणजे थोडक्यात वर्तमानपत्र आणि आकाशवाणी याच्या पुढचा प्रचंड मोठा टप्पा ओलांडलेला आहे म्हणजेच प्रत्यक्ष काय घडलं हे दाखवायला सुरुवात केली आहे आणि जनतेला एखाद्या घटनेचा प्रसंग अखे देखा हाल पाहण्यासाठी दूरदर्शनला पर्याय नाही तर अशा प्रकारे दूरदर्शनचं महत्व तुमच्या लक्षामध्ये आलं असेल आणि प्रसारमाध्यमाची आवश्यकता तुमच्या लक्षामध्ये आली असेल आता पुढचा प्रसंग आहे प्रसारमाध्यमांद्वारे मिळणाऱ्या माहितीचे चिकित्सक आकलन आता या माध्यमांवर तुम्हाला अनेक प्रकारच्या माहिती मिळतात घटना मिळ मिळतात कुठे काय घडलं जगात काय काय घडलं आपल्या आजूबाजूला काय घडलं पण ते माहिती करून घेताना ते अभ्यासतानी ते पाहताना ते वाचताना त्या माहितीचं चिकित्सक आकलन असणं फार महत्वाचं आहे कारण प्रसारमाध्यमांद्वारे मिळणाऱ्या माहितीचे चिकित्सक आकलन करून घ्यावे म्हणजे थोडक्यात काय ते आपण समजून घेतलं पाहिजे हे बरोबर आहे का सत्य आहे का खरं आहे का असं घडू शकतं का प्रत्येक वेळी वर्तमानपत्रातून आपणासमोर येणारी माहिती वास्तवाला धरून असेलच असं नाही आपणास ती तपासून घ्यावी लागते आणि अनधिकृत बातमी प्रसिद्ध होण्याचे एक जगप्रसिद्ध उदाहरण म्हणजे स्टर्न नावाच्या एका जर्मन साप्ताहिकाने काय केलं होतं अॅल्डॉप हिटलरच्या हस्ताक्षरातील अनेक रोजनिशी विकत घेतल्या आणि त्या इतर प्रकाशक कंपन्यांना विकल्या आणि त्यात काय बातमी झाली की हिटलरच्या या, या तथाकथित हस्तलिखित रोजनिशी मिळाल्याची बातमी प्रसिद्ध झाली त्यामुळे त्या वर्तमानपत्राचा खप वाचला खप वाढला त्या बातमीमुळे रोजनिशीचा चिकित्सकपणे तंत तंत अभ्यास केला आणि अभ्यास केल्यानंतर असं लक्षात आलं की त्या रोजनिशी नकली असल्याचं सिद्ध झालं थोडक्यात यामुळे प्रसारमाध्यमातून मिळणारी माहिती वापरताना काळजी घ्यावी लागते तर अशा प्रकारे हे ये लक्षामध्ये येतं तुम्हाला की प्रसारमाध्यमांना जी काही माहिती मिळते जे काय आपल्याला ज्ञानाच्या गोष्टी समजतात त्याचं चिकित्सक आकलन आपल्याला करणं फार महत्वाचं आहे आता संबंधित व्यावसायिक क्षेत्रे आता अनेक व्यावसायिक क्षेत्र आहे वर्तमानपत्रातून तुम्हाला अनेक व्यावसायिक क्षेत्र पाहायला मिळतात कारण का वर्तमानपत्राच्या रोजच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोचवायच्या असतात आणि हे काम करत असताना बातमीमागची बातमी सांगावी लागते अशावेळी वर्तमानपत्रांना सुद्धा इतिहासाची गरज असते एखाद्या बातमीचा सविस्तर आढावा घेताना भूतकाळात तशाच स्वरूपाची एखादी घटना इतर तर घडली असल्यास वर्तमानपत्रे ती बातमीमध्ये चौकट देऊन छापतात तेव्हा वाचकाला जादा माहिती मिळते आणि घटनेच्या मुळापर्यंत जाता येते वर्तमानपत्रातील सदरामध्ये पन्नास वर्षापूर्वी शंभर वर्षा वर्षापूर्वी अशा सदराची अशा प्रकारची सदरे असतात माहिती असतात ती झाली इतिहासाची साधने आणि त्या इतिहासावर आधारित असतात आणि या प्रकारच्या सदरातून आपणास त्या काळातील भूतकाळातील आर्थिक सामाजिक राजकीय ऐतिहासिक घटना समजतात आणि भूतकाळाच्या पार्श्वभूमीवर वर्तमान कळण्यास मदत होतो आता यामध्ये बघा अग्रलेख सदरे लेख दिनविशेष आढावा बातमी म्हणजे थोडक्यात वर्तमान वर्तमानपत्रांना विशेष प्रसंगी पुरवण्या किंवा विशेषांक काढावे लागतात उदाहरणार्थ एकोणीसशे चौदामध्ये पहिले महायुद्ध सुरू झाले त्याला दोन हजार चौदामध्ये शंभर वर्षे पूर्ण झाली आणि म्हणून दोन हजार चौदामध्ये शंभर वर्षे पूर्ण झाल्यानंतर त्या सगळ्या युद्धाच्या घटना प्रसंग काय घडलं केव्हा घडलं सगळ्या गोष्टी त्या सर्वंकष त्याचा आढावा घेताना त्या वर्तमानपत्राबरोबर एक पुरवणी काढली जाते त्याला आपण त्या युद्धाचा सर्वंकष आढावा घेणारे पुरवणी काढताना त्या घटनेचा इतिहास माहिती असावा लागतो आणि मग एकोणीशे बेचाळीसच्या चलेजाव आंदोलनामध्ये दोन हजार सतरामध्ये पंच्याहत्तर वर्षे पूर्ण झाली मग अशावेळी प्रसंगी वर्तमानपत्रे लेख अग्रलेख दिनविशेष आढावा याच्याद्वारे त्या घटनेचा वेध घेतात आणि त्यावेळी इतिहासाचा अभ्यास आपल्याला उपयोगी पडतो आकाशवाणीसाठी सुद्धा इतिहास हा महत्वाचा आहे कारण पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस किंवा त्यानंतरच्या प्रसारमाध्यमांची स्वातंत्र्य दिनानिमित्ताची भाषणी आकाशवाणीच्या शेकु संग्रहामध्ये असून त्याचा समकालीन परिस्थितीचा आपल्याला उपयोग त्या ठिकाणी होतो आकाशवाणीला काही विशेष कार्यक्रम प्रसंगी इतिहासाच्या अभ्यासकांची गरज राहते राष्ट्रीय नेत्यांच्या जयंत्या पुण्यतिथ्या ऐतिहासिक प्रसंग घट त्या घटनेस एक वर्ष पंचवीस वर्षे पन्नास वर्षे शंभर वर्ष आणि त्या पटीत जास्त वर्ष पूर्ण होत असतील तर त्याच्यावरची चर्चा करण्यासाठी माहिती असावी लागते म्हणून त्या काळातल्या प्रसंग घटना त्या सगळ्या गोष्टी माहितीसाठी काही ऐतिहासिक संदर्भ त्यांचा अभ्यास करावा लागतो त्यामध्ये काही इतिहासांच्या अभ्यासकाची गरज असते कारण इतिहासाच्या अभ्यासकाशिवाय त्या घटनांचे आपल्याला सद्यस्थितीमध्ये समजणार नाहीये आणि म्हणून त्या घटनांची माहिती असावी लागते आणि म्हणून चर्चा करण्यासाठी त्या घटनेची माहिती असावी लागते राष्ट्रीय नेत्यांच्या कार्यांवरती भाषण देण्यासाठी वक्त्यांच्या इतिहासांचा अभ्यास घ्यावा लागतो आकाशवाणीवरती सुद्धा दिनविशेष कार्यक्रम त्या ते ठिकाणी प्रसारित होत असतात आणि म्हणून दूरदर्शन आणि इतिहासाचं जवळचं नातं आहे आणि इतिहासाच्या संदर्भात आवड निर्माण करण्याचं आणि जागृती करण्याचं काम दूरदर्शन आणि इतर वाहिन्या करतात दूरदर्शनवरती आपण बघितलं रामायण आता लॉकडाऊनच्या काळात तुम्ही बघितलं तर पुन्हा रामायण महाभारत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं अनेक पौराणिक मालिका भारत एक खो अशा अनेक मालिका त्या ठिकाणी प्रेक्षक वर्गांना पुन्हा दाखवण्यात त्या ठिकाणी आल्या आणि म्हणून रामायण महाभारत ज्यावेळेस आपण पाहतो त्यावेळेस त्या काळातली सामाजिक परिस्थिती तत्कालीन वातावरण त्या काळातली वेशभूषा कशी असेल शस्त्र कशी होती त्या काळातल्या लोकांचं समाजाचं राहणीमान कसं होतं भाषा कोणती होती या सगळ्या संबंधीच्या जाणकारांची मदतीची गरज लागते आणि म्हणून त्यासाठी इतिहासाचा बारकाने अभ्यास करावा लागतो आणि म्हणून लक्षात घ्या आपला घटकच असा आहे की माध्यमांनी इतिहास लक्षात घ्या आणि म्हणून आधुनिक काळामध्ये आपण बघतो की डिस्कवरीसारखे चॅनल तुम्ही बघतात नॅशनल सारखे तुम्ही चॅनल बघतात हिस्ट्री यासारख्या चॅनलवरती प्रसारित होणाऱ्या ज्या काही मालिका आहेत त्या मालिकांमधून जगभरच्या इतिहासाचा खजिना तो प्रेक्षणासाठी खुला गेले गेलेल्या आहेत आणि त्याद्वारे आपल्याला घरात बसून आपल्याला जगाचा इतिहास आणि भूगोल घरबसल्या जाणून घेऊ शकतात आणि या मालिका अधिक रंजक होण्यासाठी काही वेळ इतिहासातील निवडण निवडक भागांचे व्यक्तिरेखांच्या माध्यमातून सादरीकरण केले जाते त्या काळामधले असं कर्तृत्व स्त्री असेल पुरुष असेल खेळाडू असेल किंवा सेनानी असेल वास्तू किल्ले त्या काळातलं साम्राज्य राजे महाराजे या सर्व पाक कलेच्या गोष्टी इतिहासावरील मालिकाय लोक उत्सुकित त्या ठिकाणी पाहतात पाहत असतात आणि मग वरील सर्व क्षेत्रासाठी इतिहासामध्ये सखोल अभ्यासाची गरज त्या ठिकाणी आहे हे आपल्या लक्षामध्ये येतं तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या की आपण जो आपला जो इतिहास म्हटलं प्रसार प्रसारमाध्यम आणि इतिहास हा जो पाचवा घटक आहे तो या ठिकाणी आपण व्हिडिओद्वारे या ठिकाणी अभ्यासलेला आहे तर या घटकांसंबंधी तुम्ही व्यवस्थित तुम्हाला हवं त्यावेळेस वेळ वेड़ भेटेल त्यावेळेस वारंवार तुम्ही ह्या व्हिडिओद्वारे तुम्ही हा पाचवा घटक समजून घेऊ शकतात आणि समजून झाल्यानंतर अभ्यासल्यानंतर त्याचे स्वाध्याय तुमच्या वहीमध्ये सोडून ठेवा धन्यवाद